लास्ट लेक्चर मध्ये आपण ग्रुप नंबर 16 17 आणि 18 सुरू केले होते पी ब्लॉक एलिमेंट साठी. आता आपण बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 16 17 अँड 18. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय काय येतं तुम्हाला माहिती आहे. त्यांची फिजिकल स्टेट येते, त्यांचे कलर येतात, त्यांचे नेचर येतात म्हणजे ते मेटल्स आहेत की नॉन मेटल्स आहेत ते येतं, त्यांची सोल्युबिलिटी येते, आणि जर ते डायटॉमिक असतील तर त्यांची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी या कन्सेप्ट सगळे येतात फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. आता पहिल्यांदा ग्रुप नंबर 16 साठी आपण जर बघितलं तर फ्रॉम ऑक्सिजन टू पोलोनियम आपल्याला जर बघायचं असेल तर ऑक्सिजन हा डायटॉमिक गॅस आहे. ऑक्सिजन इज द ओनली ग्रुप 16 मेंबर विच इज गॅस ऍट रूम टेम्परेचर. सगळ्या एक्सेप्शनल थिंग्स डोक्यात ठेवणं अत्यावश्यक आहे विच इज गॅस ऍट रूम टेम्परेचर. देन सल्फर, ऑक्सिजन इज डायटॉमिक म्हणजे एस ओ टू असा आपण ऑक्सिजनला लिहितो. अँड सल्फर इज ऑक्टाटॉमिक म्हणजे सल्फर रूम टेम्परेचरला सल्फरचा एक मोलिक्यूल इट कंटेन्स 8 ऍटम्स ऑफ सल्फर. आफ्टर दॅट सेलेनियम टेल्युरियम पोलोनियम हे मोनो ऍटॉमिक आहेत. महत्वाची गोष्ट होती की ऑक्सिजन इज ओनली डायटॉमिक ऍट रूम टेम्परेचर अँड ऑक्सिजन इज ओनली गॅस ऍट रूम टेम्परेचर. थर्ड थिंग, ऑक्सिजन इज द ओनली मेंबर विच इज प्रेझेंट इन डबल बॉन्डेड सिस्टीम. ओ डबल बॉन्ड ओ ओ टू असा तुमचा ऑक्सिजन असणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट थिंग, ऑक्सिजन आणि सल्फर, ग्रुप नंबर 16 बद्दलच मी बोलते अजून. ऑक्सिजन आणि सल्फर दीज आर नॉन मेटल्स. सेलेनियम अँड टेल्युरियम दे आर मेटालॉइड्स. सेलेनियम अँड टेल्युरियम दे आर मेटालॉइड्स. अँड पोलोनियम इज द ओनली मेटल. लोअर मेंबर आहे पोलोनियम, ऍटॉमिक नंबर त्याचा अर्थातच 82 च्या पुढे गेलाय. अँड देअरफॉर पोलोनियम इज रेडिओ ऍक्टिव्ह मेटल अँड इट्स हाफ लाईफ पिरियड इज व्हेरी शॉर्ट, व्हेरी लेस 13.8 डेज. म्हणजे 1 ग्रॅम पोलोनियम जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्याचा हाफ ग्रॅम पोलोनियम होण्यासाठी 13.8 डेज लागतील. ह्याला आपण म्हणतो हाफ लाईफ पिरियड किंवा हाफ लाईफ टाइम. दिस इज अबाउट फिजिकल ट्रेंड्स. खूप महत्वाचा शेवटचा स्टेटमेंट आहे, ऑल ऑफ देम ऑल मेंबर्स शोज एलॉट्रॉपी. ऑल मेंबर्स दे शोज एलॉट्रॉपी. सो दीज आर अबाउट, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. आता आपण येणार आहोत ग्रुप 17 एलिमेंट्स कडे. ग्रुप 17 मध्ये आपले नेहमीचे आहेत हॅलोजन्स. त्या हॅलोजन्स मध्ये फ्लोरिन आणि क्लोरिन हे दोघं रूम टेम्परेचरला गॅसेस सिस्टीम मध्ये गेशियस फेज मध्ये आहेत. ब्रोमिन इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर अँड आयोडीन अँड ऍस्टेटाइन दे आर सॉलिड ऍट रूम टेम्परेचर. हे जरी तुम्हाला कितीही असं इझी वाटत असेल की हा सोडून देऊया, तरी ह्याच्यावरती विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू फॉर हॅलोजन्स असं विचारून फर्स्ट टू मेंबर्स आर गॅसेस, फर्स्ट थ्री मेंबर्स आर गॅसेस या टाईपचे स्टेटमेंट देतात. दॅट्स वाय यू मस्ट नो इच अँड एव्हरीथिंग. फ्लोरिन अँड क्लोरिन आर गॅसेस, ब्रोमिन इज लिक्विड, आयोडीन अँड ऍस्टेटाइन आर सॉलिड. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट फ्लोरिन अँड क्लोरिन दे शोज अ टेंडन्सी टू रिएक्ट विथ वॉटर. फ्लोरिन आणि क्लोरिन वॉटर बरोबर व्यवस्थित रिएक्ट होतात. दे आर सोल्युबल इन वॉटर. तुम्हाला आठवत असेल तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटर साठी आपण क्लोरिन त्या वॉटरमध्ये पास करतो. क्लोरिनेटेड वॉटर आपण यूज करतो प्युअर वॉटर म्हणून. त्यामुळे आपल्याला कळेल की फ्लोरिन अँड क्लोरिन दे रिएक्ट, दे गेट डिझॉल्व्ड इन वॉटर. ब्रोमिन अँड आयोडीन दे गेट स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. दे गेट स्लाइटली सोल्युबल इन वॉटर बट दे गेट डिझॉल्व्ड इन ऑलमोस्ट ऑल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. सोल्युबिलिटीचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, लक्षात ठेवायला पाहिजे आहे. फ्लोरिन अँड क्लोरिन दे रिएक्ट विथ वॉटर. ब्रोमिन दे डिझॉल्व्ह इन वॉटर रिएक्ट विथ वॉटर. ब्रोमिन अँड आयोडीन
They are sparingly soluble in water, but they are soluble in organic solvents. ऑर्गेनिक सॉल्वेंट्स कुठले आले, कार्बन टेट्राक्लोराइड, बेंझीन, कार्बन डायसल्फाइड, याच्यामध्ये ब्रोमीन आयोडीन सोल्युबल आहेत. आता नेक्स्ट पार्ट याच्यानंतरचा आहे तो म्हणजे बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑर्डर. हा पॉइंट मी इथे लिहून घेतलेला आहे, बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑर्डर. आता बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ऑर्डर ही जराशी एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळी आहे. आधी मुळात लक्षात घ्यायला पाहिजे की बॉन्ड लेंथ, आपलं कॉमन स्टेटमेंट आठवलं पाहिजे, शॉर्टर द बॉन्ड लेंथ हायर इज द ओव्हरलॅपिंग, ऍज ओव्हरलॅपिंग इज हायर बॉन्ड ब्रेकिंग इज डिफिकल्ट, असं आपण कायम म्हणतो. म्हणजे आपलं नेहमीचं स्टेटमेंट तुम्हाला आठवत असेल तर एच सी एल आणि एच आय या दोघांमध्ये एच आय इज स्ट्रॉंगर ऍसिड ऑर द बॉन्ड बिटवीन एच अँड आय इज वीक, असं आपण म्हणतो. बॉन्ड एच आणि आय मधला वीक याचं रिझन आपण काय सांगतो, बॉन्ड लेंथ द डिस्टन्स इज मोर ऍज आयोडीन पजेस मोर शेल्स ऍज कम्पेअर टू क्लोरीन. आता जे आपण तिथे बोललो ते जर आपण तोच जर विचार आपण इथे केला तर तुमच्या लक्षात येईल की क्लोरीन ब्रोमीन फ्लोरीन अशी काही ऑर्डर नाहीये बॉन्ड लाईनची. बॉन्ड लाईनची ऍक्च्युअल ऑर्डर अशी आहे, सगळ्यात शॉर्टेस्ट बॉन्ड एफ एफ चा येईल, दोन नंबरला सी एल सी एल चा येईल, तीन नंबरला बी आर बी आर चा येईल आणि चार नंबरला तो बॉन्ड येईल आय आणि आय मधला. म्हणजे खरं तर बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पीची ऑर्डर अशी पाहिजे, एकदम पॉवरफुल किंवा स्ट्रॉंग बॉन्ड फ्लोरिन आणि फ्लोरिन मधला असल्यामुळे खरं तर ऑर्डर यायला पाहिजे एफ एफ ग्रेटर दॅन सी एल सी एल, देन ग्रेटर दॅन बी आर बी आर अँड ग्रेटर दॅन आय आय. इट इज एक्सपेक्टेड, लक्षात घ्या, इट इज एक्सपेक्टेड बट फ्रॉम फ्लोरिन टू आयोडीन, लक्षात घ्या, फ्रॉम फ्लोरिन टू आयोडीन जर तशी एक्सपेक्टेड ऑर्डर असेल तरी इथे बघा फ्लोरिन एकदम खाली दिसतोय, याचा अर्थ बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन टू फ्लोरिन ऍटम्स इज इझी. आणि म्हणून तर बघा आपण कुठल्याही हॅलोजनच्या रिएक्शन मध्ये कुठल्याही केमिकल रिएक्टिव्हिटी मध्ये फ्लोरिनला लॅबोरेटरी लेवलला घेतच नाही, कारण बॉन्ड ब्रेकिंग बिटवीन टू फ्लोरिन ऍटम्स इज इझी. दिस इंडिकेट्स फ्लोरिन इज रिएक्टिव्ह, दिस इंडिकेट्स फ्लोरिन इज एक्सप्लोजिव्ह. आता काय असेल याच्यामागचं रिझन, तर सगळ्यात महत्वाचं याच्यामागचं रिझन असं आहे की फ्लोरिन इज सेकंड रो एलिमेंट, मीन्स फ्लोरिन इज ऍटॉमिक विथ ऍटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-7. सेकंड फ्लोरिन ऑफकोर्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2-7. इन फ्लोरिन बीइंग सेकंड रो एलिमेंट देर इज ऍबसेन्स ऑफ व्हेकंट डी शेल. ऍज देर इज ऍबसेन्स ऑफ व्हेकंट डी शेल, ऍज देर इज ऍबसेन्स ऑफ व्हेकंट डी शेल, दीज टू फ्लोरिन ऍटम्स दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर, शॉर्टेस्ट बॉन्ड लेंथ इज प्रेझेंट अँड 2-7. तुम्हाला लक्षात येईल 2-7 आपण कसं लिहिलं पाहिजे ते तुमच्या लक्षात येईल, हे बघ आपण 2-7 असं लिहिलं पाहिजे. न्यूक्लियस फ्लोरिन म्हणजे 7 प्रोटॉन्स आहेत आणि 7 न्यूट्रॉन्स आहेत, ही फर्स्ट शेल 2 इलेक्ट्रॉन्स, ही सेकंड शेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, सॉरी फ्लोरिन म्हणजे 9 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 9 प्रोटॉन्स पाहिजे आणि 10 न्यूट्रॉन्स पाहिजे, कारण ऍटॉमिक नंबर फ्लोरिनचा 19 आहे आणि ऍटॉमिक नंबर फ्लोरिनचा 9 आहे, हा फ्लोरिन 9. आता हे आहे 2, हे झाले 7 इलेक्ट्रॉन्स, तसाच दुसरा फ्लोरिन 9 प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, ही फ्लोरिनची पहिली शेल आणि ही फ्लोरिनची दुसरी शेल ज्याच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन त्यांनी शेअर केलेला आहे,
there is formation of a single covalent bond between two fluorine atoms. But here two electrons, inner electrons, this is first electron, second, third, fourth, fifth, sixth, seventh. These electrons, they are very close to each other, and being very close, electron electron, they will repel. And because of this repulsion, lakshadya, because of this repulsion, bond breaking of two fluorine, between two fluorine atoms is easy. And म्हणून इथे exceptional case आहे ही, bond dissociation enthalpy of fluorine is less even than bromine, and therefore fluorine molecule is highly reactive. So आपण आता ह्या दोन गोष्टी बघितल्या, physical प्रॉपर्टीज मधल्या किंवा फिजिकल ट्रेंड्स मधल्या, ग्रुप नंबर 15, सॉरी ग्रुप नंबर 16 आणि ग्रुप नंबर 17. आता ग्रुप नंबर 18 मधल्या फिजिकल प्रॉपर्टीज बद्दल फारसं बोलायची गरज नाहीये, कारण ग्रुप नंबर 18 म्हणजे येतात नोबल गॅसेस. नोबल गॅसेस मध्ये तुम्हाला लक्षात येईल हिलियम आला, नियॉन आला, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. साईच्या भाषेत बोलायचं असेल तर जसे तुम्ही त्यांच्यापासून पुढे पुढे सरकाल, साईज गोज ऑन इनक्रीजिंग. स्मॉलेस्ट अटॉमिक साईज हिलियमचा असेल आणि बिगेस्ट अटॉमिक साईज रेडॉनचा असेल. ऑल दीज आर मोनो अटॉमिक, ऑल दीज आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर बिकॉज दे डोंट शो एनी पोलरायझेशन, दे डोंट शो एनी पोलॅरिटी. अगदी त्यातल्या त्यात जर तुम्हाला विचार करायचा असेल तर लोअर मेंबर शोज लाईट सोल्युबिलिटी इन वॉटर बिकॉज ऑफ देअर सरफेस एरिया इज मोर, पण अगदी कमी प्रमाणात म्हटलं तरी चालेल. काय काय म्हणा, दे आर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर अँड नोबल गॅसेस हॅव व्हेरी लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. हिलियम हॅज द लोएस्ट बॉइलिंग पॉइंट 4.2 केल्विन. या व्हॅल्यूज तुम्ही पाठ करण्याची काहीही गरज नाहीये, पण ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे की इन होल पिरियॉडिक टेबल द मेंबर द एलिमेंट विथ लोएस्ट मेल्टिंग पॉइंट इज द आन्सर इज हिलियम. देन नेक्स्ट थिंग इज दॅट दीज आर अबाउट फिजिकल ट्रेंड्स ऑर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेंबर्स. द नेक्स्ट थिंग इज दॅट अनामोलस बिहेवियर or anomalous properties of group 16 and group 17 elements. लक्षात घ्या, anomalous properties आपण लिथियम पासून सुरू केल्या, लिथियमच्या बघितल्या, बेरिलियमच्या बघितल्या, बोरॉनच्या बघितल्या, कार्बनच्या बघितल्या, नायट्रोजनच्या बघितल्या, आता बघणार ऑक्सिजन, मग बघणार फ्लोरिन, अँड द टोटल रो इज ओव्हर, टोटल पिरियड इज ओव्हर, बिकॉज नोबल गॅसेस they are not considered in such anomalous behavior. Now oxygen, anomalous property of oxygen, tar pahili tachi anomalous property ka sangitli ki oxygen is the single member, oxygen is the single member which is gaseous at room temperature and which is diatomic and which is connected by double bonded system. पहिली महत्वाची anomalous property, बाकीचे सगळे though they are covalent in nature they don't show any double bonded system and they are not in gaseous phase. हा पहिला पॉइंट झाला त्याचा. त्याच्यानंतर सेकंड, मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये ऑक्सिजन इज ओनली पॅरा मॅग्नेटिक इन नेचर. ऑक्सिजन इज द ओनली पॅरा मॅग्नेटिक मेंबर वेअर एज रिमेनिंग ऑल ऑक्सिजन फॅमिली मेंबर्स दे आर डाय मॅग्नेटिक. द वर्ड पॅरा मॅग्नेटिक इज व्हेरी मच फॅमिलियर टू यू. पॅरा मॅग्नेटिक बिहेवियर असण्यासाठी जी नेसेसरी कंडिशन आहे, प्रेझेन्स ऑफ ऍटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, प्रेझेन्स ऑफ ऍटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. तसा ऑक्सिजन कडे आहेत ते कसे ते मी तुला दाखवणार आहे.
We can explain these things on the basis of MOT, molecular orbital theory. सांगितलं तुम्हाला मी लगेचच. आणि सेकंड थिंग काय सांगितलं, डाय मॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक बिहेवियर इंडिकेट्स द मटेरियल, द एलिमेंट, वेर इट इज केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड, इट गेट्स स्लाइटली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड. तर ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे आणि रिमेनिंग ऑल आर डाय मॅग्नेटिक इन नेचर. हा एक पॉइंट मी तुम्हाला सांगितला. सेकंड त्याची अनॉमलस प्रॉपर्टी आहे ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट याविषयी आपल्याला बोलायचं असेल तर आपण बरेचदा बोललो. इनर्ट पेअर इफेक्टच्या वेळेला पण आपण बॉक्स डायग्राम सगळ्याच्या काढून बघितल्यात. आणि ऑक्सिजन, फ्लोरीन, नायट्रोजन, कार्बन, बोरॉन हे मेंबर जे आहेत विथ ऍबसेन्स ऑफ वॅकंट डी शेल दे शोज लोअर ऑक्सिडेशन स्टेट्स. दे डोंट शो एनी एक्सपान्शन ऑफ इलेक्ट्रॉन, जम्पिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डी शेल. आठवत असेल तुला. आता जर मी ऑक्सिजन लिहिला ऍटॉमिक नंबर 8 तर मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहिते हिलियम 2s2 2p4. दिस इज आवर ऑक्सिजन. But instead of oxygen, if I write sulfur here with atomic number 16, I will write neon. 3s2, 3p4, and the most important thing is that 3d0. So when we write sulfur, it is like this, and along with empty D shell. Therefore, oxygen only can show sharing of these two electrons, gaining of two electrons. Therefore, oxygen shows maximum oxidation state as +2, maximum, +2 rare as dakhoto. Ekhadyas compound with oxygen +2 dakhoto. Generally, oxygen कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो -2. बट मेंबर्स फ्रॉम सल्फर, दे शोज मायनस ऑक्सिडेशन स्टेट, -2 ऑक्सिडेशन स्टेट एज देअर ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट, नो डाऊट. बट अलॉंग विथ -2 ऑक्सिडेशन स्टेट, जस्ट लुक हियर, धिस इलेक्ट्रॉन कॅन जम्प हियर. Therefore, along with -2, it can show sharing of electrons and can show 4+4 as oxidation state. Sharing करतोय तो, त्याच्यापेक्षा मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट बरोबर, म्हणून प्लस चार्ज, +4 ऑक्सिडेशन स्टेट. और बाय जम्पिंग दिस इलेक्ट्रॉन इन एमपीडी, इट कॅन शो +6 एज ऑक्सिडेशन स्टेट. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, that oxygen shows -2 as special or as group oxidation state. In rare cases it shows +2 and -1 as oxidation state. ह्या दोन्ही गोष्टी मी तुला एक्झाम्पल मध्ये दाखवते. And sulfur and remaining members, they shows oxidation state -2, -1, -2, -1 आणि कुठे आले ते अप टू +6 एज देअर ऑक्सिडेशन स्टेट. -1 काय दाखवत नाही सल्फर फॅमिली. आता ऑक्सिजन शोज +2 ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिजन शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट कुठे दाखवतो ते बघा. आता हा आहे कंपाउंड H2O2. अजून एखादा एक्झाम्पल घे Na2O2. अजून एखादा एक्झाम्पल घे CaO2. आता ही तीन वेगळी वेगळे कंपाऊंड असतील तरी ही तिघही जण पेरॉक्साईड्स आहेत. याचं नाव आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, याचं नाव आहे सोडियम पेरॉक्साईड आणि याचं नाव आहे कॅल्शियम पेरॉक्साईड. जर तुला
सोडियम ऑक्साइड लिहायचं असतं, सोडियम ऑक्साइड असं लिहायचं असतं, तर तुम्ही लिहिलं असतं Na2O सोडियम ऑक्साइड. जर तुला कॅल्शियम ऑक्साइड लिहायचं असतं तर तू लिहिलं असतं CaO, बिकॉज इन ऑक्साइड ऑक्सिजन शोज -2 एज ऑक्सिडेशन स्टेट. इन ऑक्साइड ऑक्सिजन शोज -2 एज ऑक्सिडेशन स्टेट. मग आता इथे काय होत आहे, सोडियम कधी सुद्धा +1 सोडून कुठलाही चार्ज दाखवत नाही. सोडियम इज अल्कली मेटल, इट नेव्हर शोज व्हेरिएशन इन इट्स ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामुळे सोडियम वरती चार्ज येतोय +1. सोडियमचा चार्ज आहे +1, +1 वाले 2, लक्षात घ्या +1 वाले 2, म्हणजेच ऑक्सिजन -2 दोघात, म्हणजे एका ऑक्सिजन वरती चार्ज आला -1, म्हणजे इन ऑल दिस सिच्युएशन ऑक्सिजन शोज -1 एज अ चार्ज, त्याला आपण नाव दिलं होतं पेरॉक्साइड. आणि एक ऑक्सिडेशन स्टेट आपण ऑक्सिजनची सांगितली होती +2, रेअर ऑक्सिडेशन स्टेट, फक्त ऑक्सिजन फ्लोरिनच्या प्रेझेन्स मध्ये +चार्ज दाखवतो. कारण तुम्हाला माहितीये की आपण म्हटलं की हा इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे, तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, तरी केमिस्ट्री मध्ये नुसतं एक स्टेटमेंट चालत नाही, इट मस्ट बी एज कम्पेअर टू. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह, नो डाऊट ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रो निगेटिव्ह, बट ऑक्सिजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एज अ कम्पेअर टू फ्लोरिन, अँड दॅट्स वाय इच फ्लोरिन विल कॉन्ट्रीब्युट -1 चार्ज, सच 2 मीन्स -2, दिस इंडिकेट्स ऑक्सिजन मस्ट कॉन्ट्रीब्युट +2 चार्ज. सो दिस इज अबाउट पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ ऑक्सिजन. सेकंडली दिस इज अबाउट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन, रेअर म्हणजे ऑक्सिजनच्या अनॉमलस प्रॉपर्टी मधले आपण ह्या गोष्टी बोलतोय. थर्ड ऑक्सिजनचा अनॉमलस बिहेवियर असं आहे की नेचर ऑफ हायड्राइड्स, नेचर ऑफ हायड्राइड्स. आता हायड्राइड्स म्हणजे कुणाचे हायड्राइड्स, तर ऑक्सिजनच्या फॅमिली मेंबर्सचे हायड्राइड्स. म्हणजे कुणाकुणाचे हायड्राइड्स, तर ऑक्सिजनचं हायड्राइड म्हणजे वॉटर, सल्फरचं हायड्राइड म्हणजे H2S, सेलेनियमचं हायड्राइड म्हणजे H2SE, टेल्युरियमचं हायड्राइड म्हणजे H2TE, आणि पोलोनियमचं हायड्राइड म्हणजे H2PO. दीज आर कॉल्ड ॲज हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स. काय आहे ऑक्सिजनची अनॉमलस प्रॉपर्टी या हायड्राइडच्या बाबतीत, ओनली वॉटर, दॅट इज ओनली हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. ओनली वॉटर दॅट इज हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. अँड द रिझन बिहाइंड धिस, द रिझन बिहाइंड धिस इज दॅट इन वॉटर ऑक्सिजन इज प्रेझेंट अँड हायड्रोजन इज प्रेझेंट, मीन्स देर इज प्रेझेन्स ऑफ पोलार एज, पार्शल मायनस पार्शल प्लस. या पोलार ओ आणि एच बॉन्ड मुळे वॉटर मॉलिक्युल शोज अ टेंडन्सी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. बिकॉज ऑफ दिस हायड्रोजन बॉन्डिंग वेपर प्रेशर लोअर्स डाऊन अँड दीज मेंबर्स, दीज हायड्राइड्स आर लिक्विड ऍट रूम टेम्परेचर, रिमेनिंग ऑल मेंबर्स आर गॅसेस ऍट रूम टेम्परेचर. हे झालं आणखीन एक त्याची ऍबनॉर्मल प्रॉपर्टी. आता पुढचा पॉइंट आहे कॉमन कोव्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2, म्हणजे ऑक्सिजन इज डायव्हॅलंट, कॉमन कोव्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. इन रेअर केसेस इट इज 4, बट फॉर द अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप 16 द कोव्हॅलन्सी कॅन एक्सीड अप टू 4. कोव्हॅलन्सी ऑक्सिजनची 2 असते मॅक्सिमम ऑलमोस्ट ऑल केसेस मध्ये, आणि बाकीच्या मेंबरची कोव्हॅलन्सी 4 असू शकते. आता याचं रिझन तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजन असा अनॉमलस बिहेवियर का दाखवतो,
तुम्हाला माहिती आहे की त्याचा अटॉमिक साइज स्मॉल आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे आणि देर इज ऍबसेन्स ऑफ इनर डी ऑर्बिटल्स किंवा ऍबसेन्स ऑफ व्हेकंट इनर डी शेल. बिकॉज ऑफ ऑल दीज ऑक्सिजन शोज अनॉमलस प्रॉपर्टीज. आता ह्या ज्या काही अनॉमलस प्रॉपर्टी दाखवल्या त्यात तुम्हाला मी एक गोष्ट सांगते म्हटलं होतं की व्हाय ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक इन नेचर, आणि त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं, मी एक्सप्लेन करते, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचा रेफरन्स घ्यायचा असेल तर नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग 11 स्टँडर्ड मधलं. त्या नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये तुमचं मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचा कन्सेप्ट आहे टू एक्सप्लेन वेदर द बॉन्ड इज फॉर्म्ड ऑर नॉट, टू एक्सप्लेन मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ सर्टन मॉलिक्युल्स. आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी वापरतो. मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी इज ऍप्लिकेबल ऑर इट इज युजफुल ओनली अप टू ऍटॉमिक नंबर 10. ज्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर 10 पर्यंत आहे, थोडक्यात हायड्रोजन पासून नियॉन पर्यंत, तुम्ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी वापरू शकता. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला त्याची एक डायग्राम काढावी लागते, जिला आपण एनर्जी डायग्राम म्हणतो. सगळ्यात आपण आधी लिहितो फ्लोरिनचं, आपल्याला कशाबद्दल लिहायचंय, ऑक्सिजन बद्दल. तर ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आणि त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आपण लिहितो 1s2 2s2 2px2 2py1 2pz1. दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ ऑक्सिजन. This is electronic configuration of oxygen. To draw molecular orbital diagram, we must show another oxygen with atomic number 8, another oxygen with atomic number 8, 1s2, 2s2, 2px2, 2py1, 2pz1. आता सोयीसाठी आपण इनर शेल, आपल्याला माहिती की इनर शेल्स आर नॉट टेकिंग पार्ट इन बॉन्ड फॉर्मेशन, मग त्या इनर शेल्स काय आपण घेणार नाही. इकडे असेल एनर्जी, इकडे आपण पहिल्यांदा फर्स्ट शेल फुलफिल्ड आहे म्हणून तिला के के लिहून टाकू, के के एल एम एन मधली के शेल फुलफिल्ड. आता सेकंड येते एल शेल, सेकंड येते एल शेल, त्यात 2s2 2s2, मग इथे आपण लिहितो 2s2, इथे आपण लिहितो 2s2. आठवत असेल तर दोन प्रकारची ऑर्बिटल्स तयार होतात. लोअर एनर्जी ऑर्बिटल्स आर कॉल्ड ॲज बॉन्डिंग, हायर एनर्जी ऑर्बिटल्स आर कॉल्ड ॲज अँटी बॉन्डिंग. लोअर बॉन्डिंग, हायर अँटी बॉन्डिंग. मग 2s2 चे इलेक्ट्रॉन, 2s2 चे इलेक्ट्रॉन, सिग्मा स्टार 2s2 1 2 1 2, हे झाले 2s2 2s2. आता याच्यानंतर पी ऑर्बिटल, तुम्हाला आठवत असेल तर ऍटॉमिक नंबर आहे ह्याचा 8, म्हणजे ऍटॉमिक नंबर आहे ग्रेटर दॅन 7 असेल तर पाय ऑर्बिटल्स वर सिग्मा खाली, पाय ऑर्बिटल वर सिग्मा, पाय ऑर्बिटल इथे सिग्मा इथे, असं आपण तो सिक्वेन्स लिहितो. हे आठवण करून घ्या नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये. इथे पी ऑर्बिटल्स आहेत px py pz, इथे पण आहेत px py pz. ह्याला आपण म्हणतो सिग्मा 2pz, ह्याला आपण म्हणतो सिग्मा स्टार 2pz. ही पाय ऑर्बिटल्स आहेत, पाय 2px पाय 2py पाय स्टार 2px पाय स्टार 2py. स्टारचा अर्थ होतो अँटी बॉन्डिंग आणि नॉर्मलचा अर्थ होतो बॉन्डिंग ऑर्बिटल्स. आता पी मध्ये एकूण ऑर्बिटल्स किती आहेत, 2 3 4, ही 4 आणि ही 4, एकूण 8 इलेक्ट्रॉन्स आहेत पी मध्ये. हे पी मधले 8 इलेक्ट्रॉन्स कसे अरेंज करायचे,
lower energy level to higher energy level using Hund's rule. एका एनर्जी लेवलला इलेक्ट्रॉन असतील तर पहिले सिंगली भर नंतर पेयर भर, म्हणजे एकूण इलेक्ट्रॉन्स 8 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, कळलं असेल? 7 8 करून इथे पेयर केलं नाही, आधी एका एनर्जी लेवलला भरून घेतले. तुमच्या लक्षात आलं का बघा, इथे हियर इज प्रेझेन्स ऑफ टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. As here is presence of two unpaired electrons, the unit is paramagnetic. हा एक मुद्दा आपल्याला कळला. अजून एक एमओटीने आपल्याला गोष्ट कळते की नंबर ऑफ बॉन्ड ऑर्डर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स अपॉन टू. बॉन्डिंगचा अर्थ होतो जे लोअर एनर्जी लेवलला आहेत ते, आणि अँटी बॉन्डिंगचा अर्थ होतो जे स्टार वाले आहेत ते अँटी बॉन्डिंग. मग काउंट करा नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 8 झाले, 8 नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 8 मायनस नंबर ऑफ एंटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 अपॉन 2 4 अपॉन 2, म्हणजे 2 म्हणजे ऑक्सिजनची बॉन्ड ऑर्डर आलेली आहे 2. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, दिस इज अबाउट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ द सिस्टीम. आता मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढल्यानंतर आपण काय समजून घ्यायचंय बघा. हे सगळं झाल्यानंतर ऑक्सिजनच्या अनॉमलस प्रॉपर्टीज संपल्या. आफ्टर अनॉमलस प्रॉपर्टीज ऑफ ऑक्सिजन आता आपण अभ्यास करणार आहोत अनॉमलस प्रॉपर्टीज किंवा अबनॉर्मल प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन. अबनॉर्मल प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन. आता फ्लोरीनच्या अबनॉर्मल प्रॉपर्टीज काय असतील? तर आय ई व्हॅल्यू, त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल ह्या तिन्ही गोष्टी अबनॉर्मली फ्लोरीनच्या हाय आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय आहे तर आपल्याला माहितीच आहे, हाय म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची हायएस्ट आहे. तसंच आपण 2 मिनिटांपूर्वी बघितलं होतं की हिलियमचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट लोएस्ट आहे. गोष्टी लक्षात ठेवत जायला पाहिजेत तुम्हाला. त्याच्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी फ्लोरीनची होल पिरियॉडिक टेबलमध्ये हायएस्ट आहे, अर्थात नोबल गॅसेस सोडून द्यायचे. हा नोबल गॅसेस तर काय त्यांचे एकदमच हायएस्ट असेल, पण अप टू हॅलोजन फॅमिली इकडच्या साईड पासून आय ई व्हॅल्यू अनॉमलसली हाय आहे. रिझन तुम्हाला माहिती आहे, अब्सेन्स ऑफ वेकंट डी शेल, कॉम्पॅक्ट नेचर आणि काय म्हणू शकता तुम्ही, हायर न्यूक्लिअर चार्ज, इनवर्ड पुल इज मोर. सेकंड थिंग त्याची आयोनिक कोव्हॅलंट, आयोनिक ऑर कोव्हॅलंट बोथ रेड आय, आयोनिक ऑर कोव्हॅलंट रेड आय, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, दीज थिंग्स आर क्वाईट लोअर दॅन एक्सपेक्टेड. काय काय लोअर दॅन एक्सपेक्टेड आहे? आयोनिक अँड कोव्हॅलंट रेड आहे, साईज छोटा आहे, परत तेच आहे ऍबसेन्स ऑफ डी शेल वगैरेमुळे. मेल्टिंग पॉइंट, आधी फ्लोरीनचा मेल्टिंग पॉइंट काढायचा म्हणजे जीवच जाईल, कारण फ्लोरीन आहे गॅस, त्या गॅसला आधी कॉम्प्रेस करून लिक्विड करायला लागेल, त्या लिक्विडला कॉम्प्रेस करून सॉलिड करावं लागेल. फॉर सच थिंग्स यू नीड व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर अँड देअरफॉर मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट अनॉमलसली हाय आहे, सॉरी लो आहे, ऑफकोर्स मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट लो आहे. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू
expected to be high but observed is lower. याचा रिझन मी कालच्या लेक्चर मध्ये पण तुम्हाला सांगितलंय की इनकमिंग इलेक्ट्रॉन इट विल फील रिपल्शन बिकॉज ऑफ 7 इलेक्ट्रॉन्स विच आर ऑलरेडी प्रेझेंट इन द मॉलिक्यूल इन दॅट अटम. साईज इज स्मॉलर अँड बिकॉज ऑफ कॉम्पॅक्ट नेचर ऑलरेडी देर इज क्राउडिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड न्यू इलेक्ट्रॉन फील्स रिपल्शन. आणि म्हणून इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू ऑफ फ्लोरिन इज अबनॉर्मली लो. अनएक्सपेक्टेड आहे ते, त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी व्हॅल्यू लो आहे. त्याच्यानंतर इट फॉर्म्स ओनली वन ऑक्झो ऍसिड HOF. ऑक्सी ऍसिड आपण बघितलेली आहेत, क्लोरस क्लोरिक, क्लोरस क्लोरिक, हायपोक्लोरस पोर क्लोरिक, शब्द आठवत असतील तुला. पण फ्लोरिन असं काही करत नाही, फ्लोरिन फक्त हे एकच ऑक्सी ऍसिड दाखवतो. बाकी जर तू क्लोरिन म्हटलंस तर HOCl, HClO2, HClO3, HClO4 ही सगळी ऍसिड क्लोरिन ब्रोमिन दाखवतील, पण ही अशी ऍसिड फ्लोरिन दाखवणार नाही. रिझन माहितीये तुम्हाला, बिकॉज फ्लोरिन कान शो ऑक्सिडेशन स्टेट ऍज, इथे बघ HOCl मध्ये क्लोरिनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, HClO2 मध्ये क्लोरिनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, इथे क्लोरिनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +5 आणि इथे क्लोरिनचे ऑक्सिडेशन स्टेट आहे +7. अशा एवढ्या ऑक्सिडेशन स्टेट फ्लोरिन कधीच नाही दाखवू शकणार ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ वेकंट डी शेल. दॅट्स वाय दिस इज अबनॉर्मॅलिटी ऑफ फ्लोरिन, दॅट इट शोज ओनली वन टाइप ऑफ ऑक्झो ऍसिड HOF, वेअर एज रिमेनिंग ऑल कॅन शो नंबर ऑफ ऑक्झो ऍसिड. त्याच्यानंतर एक लास्ट याची अबनॉर्मॅलिटी आहे की हायड्रोजन फ्लोराईड म्हणजे HF इज लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. आपण याला म्हणतो हॅलो ऍसिड्स HF, HCl, HBr, HI असे हॅलो ऍसिड्स आहेत. दिस वन इज ओनली लिक्विड ऍट रूम टेम्परेचर, रिमेनिंग ऑल आर गॅसेस. याच्या लिक्विड नेचर बद्दल तुम्हाला रिझन माहितीये की बिकॉज ऑफ फ्लोरिन अँड हायड्रोजन पोलार HF पोलॅरिटी, इट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ अनदर HF मॉलिक्युल, दॅट कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग विथ अनदर HF मॉलिक्युल, पॉलिमेरिक युनिट विल फॉर्म अँड इज इन लिक्विड स्टेट. सो दीज आर द अनॉमलस प्रॉपर्टी ऑफ फ्लोरिन. आपण आता या लेक्चरमध्ये बघा काय काय बघितलं, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या ग्रुप नंबर 16, 17, 18 च्या फिजिकल प्रॉपर्टीज. नंतर आपण अनॉमलस बिहेवियर बघितलं फ्लोरिनचं आणि ऑक्सिजनचं. ग्रुप नंबर 18 मध्ये असा कुठलाच मेंबर नाही की जो अनॉमलस प्रॉपर्टीज दाखवेल, त्यामुळे पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. ठीक आहे, चला थांबूया आता आपण.